अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या कामांसाठी असलेले ट्रॅक्टर स्वतःच्या खासगी कामांसाठी वापरणाऱ्या सामरोद गावातील उपसरपंचांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातीलच काही सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे। सामरोद गावच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच हे ग्रामपंचायतीच्या कामांसाठी असलेले ट्रॅक्टर स्वतःच्या शेती कामांसाठी वापरत असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे। त्यांना याबाबत काही ग्रामस्थांनी विचारणा केली असता या ग्रामस्थांना उपसरपंचांनी उडवा उडवीचे उत्तरे दिल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे। माझं नाव दीपक खैरे। मी आज बस स्टँडला होतो सामरोद। तिथं ग्रामपंचायत कचराकुंडी म्हणून ट्रॅक्टर आणलेलं आहे गावामध्ये। तर ते गावामध्ये ट्रॅक्टर आणलेलं आहे, त्यामुळे आम्ही तिथं बस स्टँडला बसलेलो होतो। 10:30 वाजेचा टाईम होता। त्यावेळेस ट्रॅक्टर एक मटेरियल घेऊन सांगितलं ग्रामपंचायतचं। तिकडून आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारलं, काय भाऊ ट्रॅक्टर कुठे गेलं? तर तो ड्रायव्हर सांगत होता की उपसरपंचा शेतात गेलं म्हणून मटेरियल घेऊन सण। त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य अतुल ताडे हे उपस्थित होते, त्यांनीसुद्धा येऊ असं विचारलं, त्यांनासुद्धा हेच उत्तर सांगितलं त्यांनी। त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर 5-10 मिनटानंतर ग्रामपंचायत उपसरपंच आले। उपसरपंचांनी डायरेक्ट आम्हाला असं बोलले की तुमच्याकडून जे होईल ते करा, तुम्ही व्हिडिओला सांगा, कोणालाही सांगा, आमची वस्तू आहे, आम्ही कुठेही वापरू, काहीही वापरो, कसंही करू, हे आम्हाला काय करायचं ते आम्ही करू, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू। या विषयावर कोणी बोललं नाही का सदस्य? व सदस्य अतुल ताडेच होते फक्त। तर अतुल ताडे काहीच बोलला नाही। एक सागर महाजन म्हणून मुलगा आहे, त्यांनी माजी सरपंचांना बोलला की मी तुम्हाला मागच्या वेळेस ट्रॅक्टर मागितलं होतं, मला का दिलं नाही, तुम्ही काही करतो म्हणून आता। तर ते बोलले की तुम्ही तो विषय नको करू म्हणून, आताचा विषय काय आहे ते उपाय घ्या। मागितलं होतं, मला मिळालं, त्यामुळे आज सगळी ट्रॅक्टर बस स्टँडवरती सरपंचाच्या शेतात जात होतो, उपसरपंचाच्या, तेव्हा आम्ही दोघांनी पकडलं। तर मटेरियल त्यांना पकडलं। ट्रॅक्टर कोण कर्मचारी चालवत होता का? ट्रॅक्टर ग्रामपंचायत कर्मचारी चालवत होता, आणि आम्ही ज्याला विचारलं तो होता उपसरपंचाच्या शेतात नेला, मटेरियल नेलं। ग्रामपंचायत सदस्य उपासकडे जर असं जर ट्रॅक्टर ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंचाने नेलं तर पुऱ्या गावासाठी खुल्लं करायला तरी काही हरकत नाही, नाही तर मग कोणाला देऊन नाही तर कारवाई उपसरपंचावर बी करा। म्हणजे तुमचं पुऱ्या गावासाठी वापरला का? नेच तर सदस्यासाठी नाही, सदस्य बी कर्मचाऱ्याला काम सांगता, घरचं काम सांगता, हे बी गलत आहे। म्हणजे घरच्या शेतात ग्रामपंचायतचा कर्मचारी नेणं हे चुकीचं आहे। त्याला काय कामं सांगतात घरचे? आता हे घरचं म्हणजे मटेरियलच घरच्या शेतात नेलं ना ग्रामपंचायतचे ट्रॅक्टर ना। बरोबर आहे, हे तर मग काल दी मी बी नेईन माझ्या शेतात, हे लोक नेतील। म्हणजे ग्रामपंचायतची मालमत्ता लोकांसाठी म्हणजे जो नेईन ते म्हणजे बरबाद होऊन जाईल, म्हणजे एवढी महागाची वस्तू आणून काहीच फायदा राहणार नाही तिचा। मी ग्रामपंचायत सदस्य अतुल ताळे। ग्रामपंचायतची प्रॉपर्टी मालमत्ता ही काही खाजगी कामासाठी आपण वापरू शकत नाही, पण आमचे जे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच संजय देसाई यांनी त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या प्रायव्हेट कामासाठी ग्रामपंचायत ट्रॅक्टर नेले होते। पण ह्याविषयी आम्ही त्यांना 2 दिवसानंतर आमच्या मासिक मीटिंगमध्ये विचारणार आहेत की जे आहे प्रॉपर्टी आपण स्वतः खाजगी कामासाठी वापरू शकतो का जनतेसाठी पण याचा उपयोग करू शकतो। त्या 2 दिवसानंतर आम्ही जनतेला पण सांगणार आहे किंवा आमच्या मीटिंगमध्ये काय ठरलेलं आहे किंवा याच्या डिवा जनतेने ते पैसे द्यावं लागतील का फ्रीमध्ये द्यायचे, आम्ही आमच्या मीटिंगमध्ये करणार आहे।
ठीक आहे बोला. त्यांनी जे ट्रॅक्टर नेलं त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. जेव्हा ग्रामस्थ तक्रार घेऊन आले ग्रामपंचायतमध्ये तेव्हा हा विषय माहिती पडला कानावळाला आमच्या. आणि याच्यापुढे असं होणार नाही हे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक यांना तशी ताकीद दिली जाईल. मासिक मीटिंगमध्ये 10 विषय घेतल्या जाईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण लोकप्रतिनिधी आहे, आपण असं म्हणजे खाजगी गोष्ट सरकारी गोष्टींचा गैरवापर करायला नको एवढंच सांगेन. आणि बस याच्याबद्दल दुसरं तर काही माहितीच नव्हतं म्हणजे असं त्यांनी नेलं म्हणून असं. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.